यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं ब्रिटिशकालीन अनेक वर्ष सावली देणाऱ्या वृक्षांवर निर्दयीपणे आरी फिरवण्यात आली. पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचं सूर उमटत आहे. गेली अनेक दशकं पांथस्थांसाठी सावली बनून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कडुलिंबाच्या झाडांवर यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं निर्दयपणे आरी फिरवण्यात आल्यात. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ब्रिटिशकालीन लावण्यात आलेल्या या डौलदार वृक्षांच्या कत्तलीमुळं पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. या झाडांना इतरत्र हलवून त्यांचं पुनर्वसन करता आलं नसतं का हा प्रश्न पर्यावरणवादी विचारतायत. या झाडांचं वय 100 पेक्षा अधिक आहे. तीव्र उन्हात पांथस्थांना सावली देणारी ही झाडं अनेक घडामोडी आणि घटनांचे साक्षीदार आहेत. जेव्हा आरे कॉलनीत मेट्रो कार शेडसाठी झाडांची कत्तल केली गेली त्यामुळे व्यथित झालेले आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम समोर येऊन ही वृक्षतोड थांबवली. पण वणी इथली वृक्षतोड रस्ता रुंदीकरण म्हणून ज्या पद्धतीनं कापली गेली तेव्हा किमान शिवसैनिकांनी या झाडांच्या पुनर्वसनासाठी समोर येणं गरजेचं होतं असं मत पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत. शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा असणारी कडुलिंबाची 100 वर्षाची झाडं तोडली गेली आहेत आणि त्यानिमित्तानं वृक्षतोडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या असं लक्षात येतं की फार मोठमोठे वृक्ष रुंदीकरणाच्या नावावर तोडले जात आहेत. यवतमाळ बाभुळगाव रस्ता असेल, यवतमाळ वणी रस्ता असेल किंवा पुसद शहरातला रस्ता असेल, तीच बाब आतासुद्धा आपल्या वणी शहरामध्ये पाहायला मिळते आहे. ही घटना सार्वत्रिक स्वरूपाची घटना होत असल्याचं दिसते आपल्याला. मला माननीय आदित्य ठाकरे जे आज पर्यावरण मंत्री आहेत त्यांची आज या निमित्तानं प्रकर्षानं आठवण होते. आठवण यासाठी की आरेमधील वृक्षरोड तोड त्यांच्या प्रयत्नामुळे थांबवल्या गेली होती. अशा प्रकारची चळवळ वणी शहरामध्ये आणि एकूणच वृक्षतोड जिथं जिथं होईल तिथं का उभी राहत नाही, ती उभी राहिली पाहिजे यासाठी राजकीय पक्ष, संघटना, NGO, संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक या सगळ्या लोकांनी बाहेर येण्याची, सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे असं मला या निमित्तानं वाटतं.